नमस्कार. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहतोय, या ठिकाणी मला एक कॉपीराइट स्ट्राईक आलेला आहे. या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, हा एक कॉपीराइट स्ट्राईक आलेला आहे. त्याची कारणं वेगवेगळी असू शकतील. कॉपीराइट स्ट्राईक येणं म्हणजेच कोणता तरी आपण डुप्लिकेट जो व्हिडिओ असेल किंवा जे कॉपीराइटचं जो कंटेंट असेल त्याला आपण आपल्या चॅनलवर अपलोड केला असेल असा त्याचा नक्कीच अर्थ होतो. तर मित्रांनो, कॉपीराइट स्ट्राईक आल्यानंतर काय करणं अपेक्षित आहे, किती कॉपीराइट स्ट्राईक आल्यानंतर आपला चॅनल बंद पडू शकतो, याविषयीचा सविस्तर लेख जो का आपण ह्या व्हिडिओमध्ये प्रत्यक्षात कृतीद्वारे पाहणार आहोत. कॉपीराइट स्ट्राईक आल्यानंतर काय केलं पाहिजे, तर 3 महिन्यांमध्ये 3 कॉपीराइट स्ट्राईक आले तर आपला चॅनल बंद पडू शकतो. हा मुद्दा पहिल्यांदा मला या ठिकाणी क्लिअर करावासा वाटतो, म्हणजेच आपल्याला जी भीती आहे ती भीती कमी होण्यास नक्कीच मदत होऊ शकते. तर मित्रांनो, कॉपीराइट स्ट्राईक आल्यानंतर आपल्याला त्याचं सबमिशन करावं लागतंय. त्याच्यामध्ये सबमिट कॉपीराइट हे आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. सबमिट कॉपीराइट कंप्लेंट वर आपण या ठिकाणी नंतर क्लिक करणार आहोत. आणि तत्पूर्वी आपण सबमिट कॉपीराइट लॉकडाऊन या ठिकाणी याच्यावर आपण क्लिक करणार आहोत. त्यानंतर आपण सबमिट कॉपीराइट कंप्लेंटवर क्लिक करणार आहोत. आणि त्यानंतर आपल्याला मिळणार आहे आय एम नॉट अ रोबोटवर क्लिक करणार आहोत. त्यानंतर आपलं पुढचं पेज जे आहे ते या ठिकाणी लोडिंग होत आहे, ते लोड होणार आहे. आणि त्यानंतर आपण करणार आहोत ते म्हणजेच कंटिन्यूवर आपण या ठिकाणी क्लिक करणार आहोत. आणि त्यानंतर आपल्याला मिळणार आहे ती एक प्रश्नावली. प्रश्नावली सर्वात महत्त्वाची आहे. 4 प्रश्नांचे आपल्याला अचूक उत्तरं द्यायची आहेत. जोपर्यंत आपण अचूक उत्तरं देत नाहीत तोपर्यंत ते नवनवीन 4 प्रश्न नव्याने येत जाणार आहेत. चला तर आता आपण या ठिकाणी कंटिन्यूला क्लिक करणार आहोत, पाहूया काय येत आहे पुढं ते. आणि हे प्रश्न आलेले आहेत आपल्याला. इट इज ओके टू अपलोड एंटायर कार्टून एपिसोड विदाउट द ऑथोरायझेशन ऑफ द कॉपीराइट ओनर ॲज लॉन्ग ॲज आय एम जस्ट शेअरिंग विथ फ्रेंड्स फॅमिली अँड फॅन्स. तर या ठिकाणी आपण ट्रू केलेलं आहे. ऑल यूजेस, त्यानंतर आपण सर्वांची उत्तरं दिलेली आहेत. त्यानंतर आपण इथं कंटिन्यूला क्लिक करणार आहोत. बघूया आपले 3 उत्तरं या ठिकाणी चुकीची आलेली आहेत. आणि ती उत्तरं चुकल्यानंतर आपल्याला नव्याने प्रश्न येणार आहेत. जोपर्यंत आपण बरोबर उत्तरं देत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे नव्याने प्रश्न येतच राहणार आहेत. आणि आपली ही प्रोसेस जी आहे ती प्रोसेस संपणार नाही. तर मित्रांनो, याच्यामधून आपल्याला यूट्यूबला काय म्हणायचं आहे, यूट्यूबच्या कॉपीराइटच्या गाईडलाईन्स काय आहेत त्याचाही अभ्यास करणं याच्यासाठी आवश्यक आहे. त्याचा जो अर्थ आहे तो अर्थही आपल्याला कळणं आवश्यक आहे. मित्रांनो, आपण एकदा का हे 4ही प्रश्नांची उत्तरं ज्यावेळेस आपले बरोबर येतील त्यानंतर आपली ही प्रोसेस थांबलेली असेल आणि आपला जो कॉपीराइट आहे स्ट्राईक असेल तो स्ट्राईक तो तसाच राहील. तो 3 महिन्यामध्ये आपल्याला 3 स्ट्राईक नको आहेत एवढं आपल्याला याच्यामधून सांगणं अभिप्रेत आहे. तर मित्रांनो, त्यामुळं तुम्ही कोणताही कंटेंट जो आहे तो स्वनिर्मित असावा. नवनवीन जर आपल्याला स्ट्राईक आलेलंच आहे तर आपण वी मे हॅव टू डिसेबल युअर अकाउंट इफ यू हॅव 3 or more strikes विदिन अ 3-month period. म्हणजेच 3 महिन्याच्या काळामध्ये तुम्हाला जर 3 किमान 3 स्ट्राईक आले तर तुमचा चॅनल बंद केला जाईल असं यूट्यूबचं म्हणणं आहे. त्यामुळं तुम्ही प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे, काळजी घेणं गरजेचं आहे. नवीन विषय असं भेटूच, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.